हॉटरा बिजनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हाईवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेंशियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्याने आणि विकत मिळते. मर्यादित काळासाठी ऑफर 1,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 85 30 33 34 11. शिवसेना कोणाची, एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची, यासंबंधी महत्वाची सुनावणी पुढील महिन्यात पार पडणार आहे. निवडणूक आयोगासमोर येत्या 12 डिसेंबरला ही सुनावणी होईल अशी माहिती समोर आली आहे. ठाकरे आणि शिंदेगड या दोन्ही पक्षाचे वकील निवडणूक आयोगासमोर या दिवशी युक्तिवाद करतील. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकींच्या आधी निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवलं होतं. तसंच दोन्ही गटांना वेगळी नावं देण्यात आली होती. आता येत्या 12 डिसेंबरला शिवसेनेवर कुणाचा दावा प्रबळ ठरतोय याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना शिवसेना पक्षावर दावा सांगण्याकरिता पुरावे म्हणून सर्व कागदपत्रे सादर करण्याची मुदत निवडणूक आयोगानं दिली होती. 23 नोव्हेंबरला ही मुदत संपली. दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाकडून महत्वाचे पुरावे सादर करण्यात आले. शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यानंतर आमदार अपात्रतेचा आणि शिवसेना पक्षाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला. मात्र कोर्टानं या प्रकरणी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याच्या सूचना केल्या. दरम्यान अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष चिन्ह गोठवलं. त्यानंतर दोन्ही पक्षांना नाव आणि चिन्ह देण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल तलवार ही चिन्ह देण्यात आली. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना शिवसेना पक्षावर दावा सांगण्याकरिता पुरावे म्हणून सर्व कागदपत्रे सादर करण्याची मुदत निवडणूक आयोगानं दिली होती. 23 नोव्हेंबरला ही मुदत संपली. दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाकडे महत्वाचे पुरावे सादर करण्यात आले. शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यानंतर आमदार अपात्रतेचा आणि शिवसेना पक्षाचा मुद्दा देखील सुप्रीम कोर्टात गेला. मात्र कोर्टानं या प्रकरणी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याच्या सूचना केल्या.